सरस्वती मातेला मी प्रथम दंडवत करतो. कैलासवासी भाऊसाहेब हे स्मरणिका समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री व आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वर्गीय पप्पासाहेब यांच्या पवित्र स्मृती अभिवादन. तसेच आज ज्यांच्या नावाने हा शुभ दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे अशा आमच्या लाडक्या डॉक्टर शुद्धादेवी यांच्या एक पवित्र स्मृती अभिवादन कोटी कोटी प्रणाम. त्याचबरोबर आमचे आगारगड व सतत शुद्ध विद्यालयाची खास असणारी इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन आदरणीय मातोश्री इंदिरा ताई यांनाही आमचा मानाचा मुद्रा. आमच्या संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब हिरे यांचंही या ठिकाणी थोड्या थोड्यात आगमन होत आहे, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर संस्थेचे विश्वस्त व आमच्या टीमचे कॅप्टन सुरेंद्रराव हिरे यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर माध्यमिक विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय रमेश तात्याजी बच्चाव यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर प्राथमिक विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन चंदू बापू गवळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर पालिका मर्चंट बँकेचे चेअरमन व विनोदभक्त म्हणून खूप परिचित असलेले व आमचे मित्र राजेंद्र भैया साहेब भोसले यांचे या ठिकाणी स्वागत. खलाण्याचे माझे सरपंच व आमचे सहकारी भाऊसाहेब बक्सर यांचे या ठिकाणी स्वागत. रोटरी क्लब ऑफ बीड मालेगावचे माननीय दीपक सालारे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर आमच्या बरोबर नेहमी सतत कार्यरत असलेले प्रत्येक कार्यक्रमाला सूचना करणारे बाजीराव नाना, त्याचबरोबर माननीय रामराजू शेवाळे सर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माझे प्राचार्य ओटू नाना, त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू माननीय मधुअन्ना बच्चाव, त्याचबरोबर अडवोकेट शेवाळे सर, त्याचबरोबर तारासिंग बच्चाव साहेब व आमच्या खास कार्यक्रमासाठी आलेल्या आमच्या सन्माननीय सुमनताई हिरे सरस्वती माध्यमिक विद्यालय रोकडोबा चे प्राचार्य बीपी निकम सर, सरस्वती माध्यमिक विद्यालय सापूरचे मुख्याध्यापक वाघ सर, शुभदा माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य चंदन सर, पवन येथे सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे निकम वीर सर, त्याचबरोबर एम ए कॉलेजचे रजिस्ट्रार श्रीकांत वाघ सरजी, त्याचबरोबर मंचवर असलेले आमच्या पवन येथे मुख्याध्यापक बच्चाव सर व चुकून कोणी राहिला असेल तर वापरा तुम्ही सगळ्यांनी सन्माननीय सदस्यांचं या ठिकाणी सुद्धा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो.